नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार पालकांनो. मी आहे सुनीता भाईदास पवार. आज आपण इयत्ता चौथीतील संतवाणी ही कविता पाहणार आहोत. तर बघा, आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी असे म्हणतात. जी भगवंत जाणतात त्यांना आपण संत असे म्हणत असतो. आपल्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये अनेक संतांनी जन्म घेतला. संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत बहिणाबाई, मीराबाई, संत शेख मोहम्मद, संत चोखामेळा यासारखे अनेक संतांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे. त्यांनी आपल्या शिकवणीत दया, सेवा, परोपकार, समता, अहिंसा, बंधुभाव याची शिकवण दिली. त्यांनी कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही अशी शिकवण दिली. तर आज आपण इयत्ता चौथीतील संतवाणी ही कविता पाहणार आहोत. ही आहे संत तुकाराम, संत चोखामेळा आणि संत शेख मोहम्मद यांच्या काही ओवी दिलेल्या आहेत. तर त्या ओवींमधून आपल्याला काय शिकवण त्यांनी दिलेली आहे ही आपल्याला पाहिजे. चला तर मग पाहूया. धन्यवाद.